पगाराची मागणी करण्यासाठी गेलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला यात दोघांचाही मृत्यू झाला ही घटना दोन हजार अकरामध्ये ताडाळी टी पॉइंटवर घडली होती त्यानंतर नागो ऋषी रेडलावार आणि सुनील रमेश साखरकर हे आरोपी पॅरोलवर आल्यानंतर पसार झाले मागील नऊ वर्षांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने तेलंगणाजवळील पारडी या गावातून ताब्यात घेतले आहे ताडाळी टी पॉइंटवर नागो रेडलावार यांचा धाबा तर सुनील साखरकर यांचा पांठेला होता धाब्यावर चंदू कांबळे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता सतरा ऑगस्ट दोन रोजी चंदू कांबळे या तीन महिन्यांचा पगार मागण्यासाठी रेडलावर यांच्याकडे आला पगारावरून वाद झाला रेडलावर याने मारहाण केली या दरम्यान सुनील साखरकर तिथे आला साखरकरने चंदूचे हात पकडले तेव्हा रेडलावार याने चाकूने चंदू कांबळे यांच्यावर वार करून जखमी केले चंदूला वाचविण्यासाठी त्यांची पत्नी आली तेव्हा रेडलावार यांच्या पत्नीने तिलाही पकडले कांबळेच्या पत्नीवर चाकूने वार केले दोघेही जखमी अवस्थेत पडून होते त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी घुगुस पोलिसांनी नागो रेडलावार सुनील साखरकर शहनाज सलीम शेख यांना अटक केली न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली शिक्षा भोगत असताना तिघेही पंधरा दिवस पॅरेलवर रजेवर आले मात्र ते कारागृहात गेलेच नाही तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोधात होते या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना नागो रेडलावार सुनील साखरकर हे नाव बदलवून तेलंगणा राज्यातील पुनाला येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कापडे यांच्यासह पथक रवाना झाले कोरपना तालुक्यातील पारडी येथे दोघेही असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानंतर पारडीतून नागो रेडलावार सुनील साखरकर यांना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे राजेंद्र खनके सुरेंद्र महतो गणेश मोहुर्ले विनोद जाधव गणेश भोयर दिनेश अराडे महिला पोलीस शिपाई अपर्णा मानकर यांनी केली